रिश्तो मीट एक कॉन्फ्रेंस रूम जिते छोकरे छोकरी के एक बेसा मिलाइंड है या कच्ची मिश्री जेड़ा फंक्शंस तमा करे सको था वो भी बिल्कुल फ्री में कोई भले तमा rishto.com में मेंबरशिप वर्ती हुजे या न रिश्तो मीट फॉर योर परफेक्ट मैच। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन। शहर की ताजा खबरें देखने के लिए हमारे न्यूज चैनल को जरूर सब्सक्राइब करें। भरती प्रक्रिया अत्यंत पूर्ण झालीच पाहिजे। भरती प्रक्रिया अत्यंत पूर्ण झालीच पाहिजे। आता फॉर्म झाडायचा कशामुळे आज इथे भरती प्रक्रिया आहे अशी आम्हाला एक जाहिरात मिळाली होती, त्यासाठी आम्ही सगळेजण आलो। यामध्ये ANM स्टाफ सुद्धा आहे आणि GNM स्टाफ सुद्धा आहे। सकाळच्या 3 वाजतापासून इथे नंबर लावून बसलोय आम्ही। एक तर तो जे नंबर लावले आहे त्याची म्हणजे एक व्यवस्थित रांग करा, त्यामध्ये उभे राहा, किंवा उमेदवारांना काहीतरी सोयी सुविधा याचं तर काही नियोजनच नव्हतं, ते तर झालंच नाही। त्याच्यानंतर 10 वाजता जेव्हा आम्हाला फॉर्म भेटले, ते फॉर्म असे म्हणजे असे वाटले गेले जसं काही प्रसाद सुद्धा व्यवस्थित वाटला जातो अशा पद्धतीने फॉर्म वाटले गेले। आमच्यापैकी 30% लोकांना फक्त फॉर्म मिळाले, बाकी 70% लोकांना फॉर्म मिळाले नाही। आणि त्यानंतर हे जाहीर करतात की आजची ही जी प्रक्रिया आहे ही रद्द करण्यात आली आहे, कारण त्यांना जेवढा अपेक्षा होती त्यापेक्षा अतिशय जास्त स्टाफ इथे उपस्थित होता म्हणून। आपण कुठून कुठून आला? त्यांना बोलू द्या। मी बुलढाणा इथून आली आहे, काही लोक गोंदियावरनं आहे, बीडवरनं आहे, नांदेड, नांदूर, सांगली, म्हणजे जवळपास 800 ते 900 किलोमीटर एवढं अंतर असावं इथपासून लोक आलेले आहे। तुमची काय मागणी आहे? आमची मागणी एवढीच आहे की आज काहीतरी एक तरी प्रक्रिया पूर्ण करा, तेव्हा आम्हाला समाधान मिळेल। किंवा घ्यायचं तर पूर्णच घ्यावं काहीतरी, नाहीतर आम्ही भरपाई करून द्यावी, कारण आम्ही एवढ्या दूरवरून आलोय हे म्हणतात परत आम्ही तुम्हाला बोलू। मग पैसे कोण देणार तिकिटाचे? शासन आम्हाला कुठलेही पैसे देत नाही। आता तुम्ही काय निवेदन वगैरे घेऊन जाणार आहात का कोणाकडे भेटायला? आम्ही युनायटेड नर्सिंग पोलीस स्टेशनला आम्ही निवेदन देणार आहोत, तसेच आयुक्त साहेबांना आम्ही भेटणार आहोत। आम्ही महाराष्ट्र स्टेट प्रायव्हेट नर्सेस युनियनचं पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधित्व करतो, तर संघटनेच्या मार्फत या सर्वांना न्याय मिळवून देण्याचं काम करण्यात येईल। तसेच या लोकांना जे काही नुकसान भरपाई झालेलं आहे ती नुकसान भरपाई देखील मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहोत, आणि या सरकारचा आम्ही जाहीररित्या निषेध करत आहोत। संपूर्ण नर्सेस क्षेत्रावरती हा आजपर्यंत होणारा अन्याय, त्याच्यामध्ये ही परत आज जुडलेली कडी आहे, तर हा अन्याय कुठेतरी थांबला पाहिजे या आम्हा प्रत्येक नर्सकडून मागणी आहे। वास्तविकता नर्सिंग क्षेत्र हे आरोग्य क्षेत्रामध्ये अतिशय महत्त्वाचं क्षेत्र आहे, पाठीचा मणका आहे, पण अशा प्रकारचं वाईट कृत्य जे काही यांनी गलथान कारभार केलेला आहे अशामुळं या मणक्याला कुठेतरी लाभ ही ह्या भरती प्रक्रियेसाठी महाराष्ट्रातील विविध भागामधून स्टाफ नर्सेस 1 दिवस 2 दिवस अगोदर अत्यंत वाईट बिकट परिस्थितीमध्ये आलेले आहेत। तसेच राहण्याखाण्याची व्यवस्था नसताना देखील हे लोक या ठिकाणी राहिलेले आहेत। तसेच ज्यावेळी भरती प्रक्रिया सुरू झाली त्यावेळी कोणत्याही प्रकारची सोयीसुविधा यांनी पुरवल्या नव्हत्या,
या ठिकाणी आता 80% महिलांचा सहभाग आहे, तसात यांना महिला पोलीस नव्हते आणि ज्यावेळी एक अर्धा तासाची भरती प्रक्रिया यांनी सुरू केली त्यानंतर यांनी एकदमच कोणत्याही अधिकाऱ्यामार्फत सांगण्यात आलं की ही भरती प्रक्रिया आता आम्ही थांबवत आहोत, तर कोणत्याही प्रकारचं आयुक्त यांनी आदेश दिलेले नाहीत किंवा आयुक्तांनी या ठिकाणी येऊन सांगितलेलं नाही आहेत आणि या गोष्टीमुळं आम्हाला सर्वांना जो मानसिक शारीरिक आणि आर्थिक त्रास झालेला आहेत याबद्दल या शासनानं आम्हाला नुकसान भरपाई म्हणून द्यावी। यापूर्वी आपण कोविडसाठी तात्पुरत्या स्वरूपात भरती प्रक्रिया 2 ते 3 वेळा जाहिरात देऊन केलेली आहे। काही जाहिरातीला आपल्याला काहीच प्रतिसाद मिळाला नव्हता आणि काही वेळेस आपल्याला एक 100 लोक घ्यायचे तर साधारणतः 150 वगैरे असे लोक आले होते, त्यामुळे अतिशय अल्प प्रतिसाद असल्यामुळे याही वेळेस अपेक्षित तसंच असल्यामुळे मागील एक्सपिरियन्सनुसार आपण त्याच धर्तीवर जाहिरात नोंदलेली होती। आपल्याला जुने जे कॉन्ट्रॅक्टवर घेतलेले लोक आहेत त्यांना मुदतवाढ देता येत नाही म्हणून आपल्या स्टँडिंग समितीनं आपल्याला नाकारली होती मुदतवाढ आणि त्या कारणास्तव आपण जाहिरात दिली आणि नवीन प्रक्रिया राबवून आपण लोकांची निवड करणार होतो। परंतु या जाहिरातीच्या पदभरतीला लोकांचा फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्यामुळे तो आपल्याला मुलाखतीद्वारे त्यांची निवड प्रक्रिया करणं आपल्याला शक्य नसल्याचं लक्षात निदर्शनास आलेलं आहे आता आणि त्यामुळे आज तर काल डॉक्टरांचे होते त्यातसुद्धा MBBS डॉक्टर यापूर्वी आपल्याला मिळत नव्हते, आपण BDS म्हणजे आयुष आणि BDS या डॉक्टरांच्या द्वारे कामकाज बरेच फिजिशियन हे मिळत नव्हते, पण आपल्याला हे सुद्धा 25 ते 30 लोकांचे आता मुलाखतीसाठी नोंद झालेली आहे, त्यांच्या पण आपण मुलाखती घेतल्यात। काल 200 आसपास MBBS होते, 500 आसपास आयुष्य डॉक्टर होते आणि या सर्वांच्या मुलाखती आपण रात्री 11 शेड्यूल लावून घेतल्यात, तरीसुद्धा 2 ते 5 शेड्यूल चालू ठेवून आपण आज नर्सेसचं शेड्यूल होतं पण आज नर्सेसचं साधारणतः 6 ते 7 हजार लोक आले असावीत असं निदर्शनास आलं आणि या इतक्या मॉबला आपल्याकडे कंट्रोल करण्यासाठी आपलं मॅनपॉवर नव्हतं, त्यांना फॉर्म देण्यातच आपल्याला 2 दिवस कमीत कमी लागले असते, त्यांच्या मुलाखती घेणं वगैरे ही प्रक्रिया इतक्या मोठ्या प्रमाणात राबवणं शक्य नसल्यामुळे आपण मान्य आयुक्त साहेबांची मान्यता घेऊन ते शेड्यूल पोस्टपोन केलेलं आहे आणि आता यापुढे आपण ऑनलाईन पद्धतीनं ही भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे, ते शेड्यूल आपण लवकरच जाहीर करत आहोत आणि त्या शेड्यूलनुसार आपली भरती प्रक्रिया करण्यात येईल। 2 दिवस आहे तिची भरती प्रक्रिया, ती सर्व आजपासूनची पूर्ण शेड्यूल आपण पोस्टपोन केलेला आहे आणि त्या शेड्यूलनुसार आपली पुढची भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनंच होईल। सर आता सध्या जे वॅक्सिन सेंटरवर काम करत आहेत, हॉस्पिटलला काम करत आहेत, त्यांचा कॉन्ट्रॅक्ट संपत आलेला आहे, हे कंटिन्यू पुढे करतील की जेव्हा भरती होईल तेव्हा त्यांना घेतलं जाईल? आता ते आयुक्त साहेबांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल त्याबद्दल। आमचा आरोग्य विभागाचे अतिरिक्त आयुक्त साहेब मॅडम आहेत, उपायुक्त आहेत, आयुक्त साहेब यांची बैठक केली जाईल, MOH वगैरे, आणि तात्पुरता काहीतरी मार्ग आयुक्त साहेबांच्या स्तरावरनं काढला जाईल, त्याबद्दल लवकरच निर्णय घेतला जाईल। अडचण काही निर्माण होईल असं काही होणार नाही याची मनपा प्रशासनाकडून काळजी घेतली। अनेक जिल्ह्यातून आपल्या महाराष्ट्रातून काही कपड्यातून उद्योग या ठिकाणी आले होते, परंतु त्यांनी नाराजगी व्यक्त केली की महापालिकेचं नियोजन बरोबर नव्हतं, फॉर्म बरोबर वाटले गेले नाही आणि अनेक विद्यार्थी चक्करसुद्धा पडले गेले होते। नाही, आपल्याकडून नियोजन आपण यापूर्वीच्या अनुभवानुसार नियोजन व्यवस्थित केलेलं होतं, परंतु आपले फॉर्म वाटपाची साठी जी लोक आणि फॉर्म घेणाऱ्याची संख्या, जसं तुम्ही बाजारात बघता की वस्तू पुरवठा आणि वस्तू खरेदीदार यांचा जर ताळमेळ नसेल तर जो वस्तूचे भाव आपोआप पुरवठा जास्त झाला तर कमी होतो आणि हे त्याच पद्धतीने इथं आमचे फॉर्म वाटप करणारी यंत्रणा 5-10 लिपिक होते आणि फॉर्म घेणारे जे लोक आहेत ते 5 ते 6 हजार आणि त्यांच्यात कुठली शिस्त नव्हती, ते कुठल्याही प्रकारे 4-4 लाईन लावलेल्या होत्या, 4-4 लाईनचे लोक एकावेळीच फॉर्म घ्यायला येत होते आणि पूर्ण महाराष्ट्रातून लोक आलेले होते, त्यामुळे ते जो गर्दी जी आहे ती कोरोनाची परिस्थिती वगैरे हे विचारात घेता नियंत्रण करणं अतिशय अशक्यप्राय होतं, त्यामुळे पोलीस प्रशासनाला आम्ही आमंत्रित केलं, पोलीस प्रशासनानं आम्हाला उत्तम सहकार्य केलेलं आहे आणि आम्ही तातडीनं निर्णय घेऊन कुठलीही अशी अडचण निर्माण होऊ नये, नंतर ऊन वाढणार होतं, ऊन वाढल्यामुळे आणखी लोकांना उन्हात उभा राहून
त्यांना कुठले त्रास होणे चक्कर येण्याचे जे आपण म्हणतो आहे त्या अशी कुठली घटना घडू नये म्हणून आम्ही एक तासात निर्णय घोषित केला आणि लोकांना लगेच अनाऊन्समेंटद्वारे स्वतः मी उपस्थित राहून तिथं अनाऊन्समेंट केली. लोकांच्या जे तक्रारी होत्या ते मी स्वतः उपस्थित राहून त्यांना जे त्यांचं शंका होत्या तेसुद्धा निराकरण केलेलं आहे आणि जी परिस्थिती आहे ती परिस्थितीनुरूप आम्ही निर्णय घेऊन तातडीनं लोकांना सहकार्य केलेलं आहे सांगितलेलं आहे आणि त्यामुळं अशी कुठली घटना घडलेलं माझ्या तर निदर्शन आलं नाही आणि पोलीस प्रशासनाच्या सुद्धा निदर्शन आलं नाही. आम्ही अतिशय सामोपचारानं आणि लोकांना विनंती करून सहकार्य करून सहकार्य करायची विनंती केली आणि त्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं नाही कुठला अनुचित प्रकार घडलेला नाही. उल्लास लाईन बुलेटिन को सबस्क्राइब करे, बेल आयकॉन दबाए और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर.